गंगापूर तालुक्यातील जामगाव येथून लासूरकडे चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रॉलीला शहरात महाराणा प्रताप चौकाच्या जवळ बुधवारी दुपारी 4:30 सुमारास विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने ट्रॉलीतील चाऱ्याचा पेट घेतला होता. सदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांच्या सतर्कतेमुळे यावेळी स्थानिकांनी पाण्याच्या टँकरद्वारे ही आग आटोक्यात आणली. आगीच्या दुर्घटनेत ट्रॉलीतील अर्ध्याहून अधिक चारा जळून खाक झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. जामगाव येथून लासूरकडे हा ट्रॅक्टर चारा घेऊन जात होता. मात्र ट्रॅक्टर ट्रॉलीला अचानक तारांचा स्पर्श झाला आणि चाऱ्याने पेट घेतला. स्थानिकांनी त्वरित टँकरच्या पाण्याने आग विझवली. MS 16 AV 83 हा ट्रॅक्टर होता. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.